नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नेहमी कर्जफेट करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे त्यानुसार लातूर जिल्ह्यात एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पनपात्र शेतकरी असून आत्तापर्यंत दुसऱ्या टप्प्यात एक लाख एकतीस हजार दोनशे चव्वेचाळीस जणांची यादी ही जाहीर झाली आहे तर त्यापैकी त्रेपन्न हजार दोनशे चौतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे ब्याऐंशी कोटी एक्कावन्न लाखाचे प्रोत्साहन अनुदान हे वर्ग करण्यात आलेले आहे तर आत्तापर्यंत त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे ब्याऐंशी कोटी एक्कावन्न लाख रुपयाचे अनुदान शासनाकडून वर्ग करण्यात आले आहे दरम्यान ही प्रक्रिया विशिष्ट क्रमावर चालते यादीमध्ये नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक दिला जातो संबंधित बँकेत जाऊन शेतकऱ्यांना ई के वाय सी केल्यावर प्रोत्साहनासाठी मिळणारी रक्कम सांगितली जाते ती मंजूर असल्यास शेतकरी प्रोत्साहनासाठी सहमत असल्याचे कळवतात त्यानंतर काही दिवसातच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली के जाते तर आता ई के वाय सी प्रकारे केलं जातं ते आपण पाहूया आता या ठिकाणी ई के वाय सी करण्याचे प्रशासनाचे आव्हान जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन पात्र लाभार्थी आहेत यातील एक लाख एकतीस हजार दोनशे चव्वेचाळीस जणांना विशिष्ट क्रमांक मिळाला असून एक लाख पंचवीस हजार पाचशे एक्क्याण्णव जणांची ई के वाय सी झालेली आहे तर पाच हजार सहाशे त्रेपन्न शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केली नसल्याने ते अनुदानापासून वंचित आहे त्यामुळे लवकरात लवकर ई के वाय सी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेलं नसेल तर त्यांनी ई के वाय सी करून घ्यावी आणि पन्नास हजारचा प्रोत्साहनचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात तर अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनल ला सबस्क्राईब करा